तुकडोजी महाराजचा कार्यक्रम सुरू झाला, शिबिर सुरू झालं आणि पाऊस आला आणि काय याच्या कार्यक्रमात पडलेला आहे. मी एका गावात भागवत करायला गेलो, भागवताच्या पेंडॉल मध्ये बसलो, मंत्र सुरू केला, अज्ञान तिमिरान दर्शन, वरून पाणी आलं, पेंडॉल फाटून गेला. एक जण माझ्याजवळ आला म्हणे, तुम्ही तर मोठे कीर्तनकार आहे, मोठे प्रवचनकार आहे, तुमच्या कीर्तनामध्ये तुमच्या प्रवचनामध्ये पाणी कसं काय आलं, पेंडॉल कसा काय फाटला. मी त्याला सांगितलं, पिक्चर जेवढा चांगला असते ऍडव्हर्टाईज तेवढी जास्त येत असते. हे पाण्याची सगळी ऍडव्हर्टाईज आहे, याला भिण्याचं कारण नाही. कारण राष्ट्रसंत दररोज सकाळी आम्हाला म्हणत आहोत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार हा बुद्धापासून, बुद्धाने अडीच हजार वर्षापूर्वी सांगितलं, आत्ता ही अत्तनो नातो, आत्ता ही अत्तनो गती, तस्मा सज्जनम प्राणम असम भद्रव वाणिज्यो. म्हणजे ज्याप्रमाणे व्यापारी हा स्वतःच्या घोड्याला ताब्यात ठेवतो, त्याप्रमाणे जो माणूस स्वतःच्या विचाराला ताब्यात ठेवतो तो महापुरुष झाल्याशिवाय राहत नाही. या बुद्धाच्या विचारापासून असं सांगणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या विचारापर्यंत या सगळ्यांचा विचार एकत्र करून अशी फुलाची माळ तयार करावी, तसे विचाराची माळ तयार करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राष्ट्रसंत म्हणजे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, ज्यांनी चीनच्या बॉर्डरवरती उभारून आवाज दिला, गजकी हमेशा चालको गद्दे कभी पाते नाही, कुत्ते भले ही भोकते पर बीच में आते नहीं, पर शेर ऐसी शक्ति है जो कुशल होता खेल में, करके वही राजा कहा जाता है जंगल मेल में. वर्धनची ताकद असणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा विचार. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नावाचा एक महात्मा आहे, ते सुद्धा जेलात गेले, पण कोण्या बाईचा विनय भंग केला म्हणून नाही, या देशाला स्वातंत्र्य भेटावं म्हणून. अरे पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेवना, नाव लगेगी किनारे, आते है नात हमारे. या देशामधल्या तरुणांना जागृत करण्याचं काम केलं. काय शब्द होते महाराजांचे, तो शब्द घ्यावा, छातीवर ठेवावा, छाती पेटल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या पाठीवर अनेक संत झाले, पण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नावाचे महात्मे अत्यंत अत्यंत दुर्मिळ आहेत. लक्षात ठेवा, या देशामध्ये स्वतःच्या नावापुढे पदव्या लावणारे साधू भेटतील, या देशामध्ये स्वतःचा जय जयकार करणारे साधू भेटतील, पण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे तुमच्या भाग्यानं लाभलेले आहेत. तुमच्या